मंडळी, हिंदू धर्मात 18 पुराणांचा उल्लेख केला आहे. गरुड पुराण हे या 18 पुराणांपैकी एक आहे, जे यज्ञ, दान, तपस्या, तीर्थ इत्यादींचे महत्व सांगते. त्याच वेळी हे देखील सांगते की जीवनात कोणत्या क्रिया सुसंगत आहेत आणि कोणत्या नाही. एवढेच नाही तर गरुड पुराणात मृत्यूच्या वेळी मृत्यूच्या अवस्थेतून आत्म्याच्या यमलोकापर्यंतच्या प्रवासाचे वर्णन सुद्धा केले आहेत. या सर्वांचा हेतू एवढाच आहे, एखाद्या व्यक्तीने योग्य आणि अयोग्यमध्ये फरक करायला शिकले पाहिजे आणि धर्माच्या मार्गाचे अनुसरण करून त्याचे जीवन सुधारले पाहिजे आणि मृत्यूनंतरही मोक्ष मिळवला पाहिजे. गरुड पुराणात असे 5 कामं सांगितलेले आहेत जे रोज करण्याची सवय लावली पाहिजे. चला तर मग त्या कामांबद्दल जाणून घेऊयात, पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. पहिले, कुलदेवतेची पूजा. गरुड पुराणानुसार देवतांच्या प्रसन्नतेमुळे तुमच्या 7 पिढ्या सुखी जीवन जगू शकतात. म्हणून आपल्या कुलदेवतेचा कधीही अनादर करू नका. विशेष तारखांना त्यांची पूजा करा. शीघ्र ईश्वराप्राप्तीसाठी आपण ज्या देवतेची उपासना करणे आवश्यक असते त्याच देवतेच्या कुळात ईश्वर आपल्याला जन्माला घालतो. म्हणून आपल्या कुलदेवतेचा जप प्रतिदिन 1 ते 2 घंटे आणि जास्तीत जास्त म्हणजे सतत करावा. समजा कुलदेवी महालक्ष्मी देवी असेल तर श्री महालक्ष्मी दैवे नमः असा नामजप करावा. विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा. दुसरे, ग्रंथ वाचा. धर्म नेहमी व्यक्तीला अधर्माच्या मार्गावर चालण्यापासून रोखण्याचे आणि त्याला योग्य मार्ग दाखवण्याचे काम करतो. जर मार्ग योग्य असेल तर भविष्य देखील चांगले असेल. म्हणून दररोज काही वेळ ग्रंथ वाचा. धर्म किंवा पंथ म्हणजे एक किंवा अधिक अलौकिक शक्तीवर विश्वास आहे आणि त्यासोबत त्यांच्याशी संबंधित रूढी, विधी, परंपरा आणि तत्वज्ञान यांचा समूह असतो. हिंदूचे धार्मिक ग्रंथ म्हणजे वेद, आरण्यक, उपनिषदे, श्रीमद भागवत गीता, रामायण, पुराणे, महाभारत इत्यादी. हे वेद पूर्णपणे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक ग्रंथ आहेत, म्हणून हे वाचले पाहिजे. तिसरे, अन्नदान करा. अन्नदान हे महान दान मानले जाते. जो व्यक्ती निस्वार्थपणे अन्नदान करतो त्याला देवतांशिवाय त्यांच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. अशा कुटुंबाच्या 7 पिढ्या सुखी जीवन जगतात. जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. दानाचे हे विशेष महत्व आहे. दान केल्याने ग्रहांच्या त्रासांपासून मुक्ती सुद्धा मिळते. चौथे, देवाची पूजा करणे. घरात नियमित देवाची पूजा करायला पाहिजे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. देवाला कोणती वस्तू अर्पण केली की ती प्रसाद बनते, म्हणून ती आपण खाल्ली पाहिजे. म्हणून देवाला दररोज अन्न अर्पण करावे. यासह घरात कधीही अन्नाची अपव्यय होणार नाही. यासह माता लक्ष्मीची कृपा कायम आपल्यावर राहील आणि घरात सुख समृद्धी नांदेल. पाचवे, चिंतन करणे. चिंतेला चिंतासारखे मानले जाते, परंतु चिंतन चांगले मानले जात नाही. विचार करून आपण वर्तमानात जगू शकता आणि भविष्यासाठी अचूक रणनीती बनू शकता आणि आव्हानांचा सहजपणे सामना करू शकता. चिंतन तुमचे मन शांत करते. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.